तब्बल 410 किलोची घंटा जी वाजवली की त्याचा आवाज आजूबाजूच्या 6 किलोमीटर पर्यंत घुमतो। 5000 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या प्राचीन देवालयाचं वैशिष्ट्य। अमरावतीच्या तिवसा तालुक्यातलं श्री क्षेत्र धामंत्री, इथे पौराणिक असं नागेश्वर महादेव मंदिर आहे। स्वयंभू शिवलिंग मंदिर म्हणून भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या या मंदिरात प्राचीन आणि अत्यंत जुने शिवलिंग आहे। या शिवलिंगाला 94 किलोची संरक्षित अष्टधातूची पिंड बसवण्यात आली आहे। धामंत्री संस्थान हे अतिशय प्राचीन असून हे फार जुने मंदिर आहे। हे या मंदिराचे बांधकाम हे संपूर्णतः शिलेमध्ये झालेले असून हे बांधकाम जवळपास राजे महाराजाच्या काळामधले आहे। का अखंड दगडाला कोरून 5000 वर्षांपूर्वी हे शिवालय बांधण्यात आलंय असं सांगितलं जातं। या सर्व गोष्टीं व्यतिरिक्त अजून एक खासियत म्हणजे या मंदिरातली तब्बल 410 किलोची घंटा। आश्चर्याची बाब म्हणजे ही घंटा मंदिराच्या आतमध्ये नाही तर मंदिरासमोर आणखी एक मंदिर बांधून त्यात टांगलेली आहे। कारण एकदा काही घंटा वाजवली की त्याचा निनाद आजूबाजूच्या 6 किलोमीटर पर्यंत गुंतो। एका भाविकाने आपली मनोकामना पूर्ण झाल्यानंतर ही घंटा मंदिराला दान दिली होती आणि तेव्हापासून मंदिरात येणारे भाविक आजही इथे आल्यानंतर ती घंटा वाजवून आपली मनोकामना पूर्ण होवो यासाठी देवाकडे साकडं घालतात। मंदिराचं महत्त्व जितकं सांगाल तितकं कमी आहे। जो एक वेळा धामंत्रीला येतो तो पुन्हा येतो, कारण त्यांना तिचं महत्त्व समजते। एकदा तरी प्रत्येकाने त्या मंदिराला भेट द्यावी,